బహుజన ప్రతిపాలక క్షత్రియ కులావతంస సింహాసనాధీశ్వర రాజాదిరాజ్ యోగిరాజ్ శ్రీమంత శ్రీ ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ కీ జయ్. नमस्कार. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बी आर न्यूज चॅनलनं आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टनीतींचा ओळख करून देणाऱ्या ह्या मालिकेमध्ये आज आपल्याशी संवाद साधण्याकरिता आलेली आहे दयानंद महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आदरणीय गणेश देशमुख सर. नमस्कार सर. आपलं बी आर न्यूज चॅनलमध्ये स्वागत. प्राध्यापक गणेश देशमुख सर यांनी मराठा सेवा संघाच्या पुणे विभागीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडलेली आहे. सकल मराठा मोर्चाचे समन्वयक म्हणून सरांनी जबाबदारी पार पाडलेली आहे आणि केवळ सोलापुरातलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील पुरोगामी चळवळीमध्ये हिरिरीनं सहभाग नोंदवणारं व्यक्तिमत्व म्हणून गणेश देशमुख सरांना सगळेजण ओळखतात. आज आपण सरांशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये असणारं गड किल्ल्यांचं महत्व आणि त्याचसोबत आरमाराचं महत्व आणि शिवरायांचा दूरदर्शीपणा या विषयावरती संवाद साधणार आहोत. वाकडा जाणाऱ्याचा तुकडा पाडणारे मावळे, वाकडा जाणाऱ्याचा तुकडा पाडणारे मावळे त्यांना लढायचा मोहच आवरत नाही आणि एकदा शिवरायांचे मावळे लढायला उतरले की पुढे मागे कुणीच त्यांच्या समोर टिकावच धरत नाही. अहो थाटला शिवबांनी अवघ्या महाराष्ट्राचा संसार, थाटला शिवबांनी अवघ्या महाराष्ट्राचा संसार पदरात घेऊन मासाहेब जिजाऊंचे संस्कार. या मावळ्यांनीच तर लावले भगवे झेंडे अटके पार, या मावळ्यांनीच तर लावले भगवे झेंडे अटके पार आणि तळपली शिव छत्रपतींची भवानी तलवार. या महाराष्ट्राच्या मातीची तहान शिवबाच्या मावळ्यांनी रक्तानं भागवली, या महाराष्ट्राच्या मातीची तहान शिवबाच्या मावळ्यांनी रक्तानं भागवली आणि गुलामीनं भरलेल्या काळजात स्वराज्याची ज्योत पेटवली, पेटवली रणांगणं आणि देह झिजविला मातीसाठी, पेटविली रणांगणं आणि देह झिजविला मातीसाठी. मरणाच्या दारात सुद्धा मावळे लढले फक्त शिवबांसाठी आणि स्वराज्यासाठी. सर, आपण इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहात पण त्याचबरोबर आपल्या इतिहासाचा सुद्धा व्यासंग दांडगा आहे आणि इतिहासाच्या पानांवरती जर नजर टाकली तर आपल्याला असं दिसतं सर की छत्रपती शिवरायांचा प्रत्येक मावळा जेवढ्या निष्ठेनं स्वराज्यासाठी लढला तितक्याच निष्ठेनं हे गड कोट आणि आरमारसुद्धा स्वराज्यासाठी उभं राहिलं. तर मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की शिवरायांच्या स्वराज्यात गड किल्ल्यांचं महत्त्व किती होतं? नमस्कार. खूप छान प्रश्न या ठिकाणी तयनी विचारलेला आहे. सर्वप्रथम त्यांनी निवेदिकेच्या भूमिकेमधून एक सुंदर कविता या ठिकाणी सादर केलेली होती की ज्या कवितेमुळे संपूर्ण रसिकांचं किंवा या ठिकाणी मी बसलेलं आहे तर माझंही या ठिकाणी स्फुल्लिंग जागं करण्याचं काम त्यांच्या कवितेमधून झालेलं आहे. बऱ्याच अंशी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली जनता, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांवर प्रेम करणारे हिंदुस्थानातले सर्व लोक हे एक नातं वेगळंच आहे. त्यामुळे कोणत्या विषयाचा प्राध्यापक आहे याहीपेक्षा महत्त्वाचं ते आम्ही महाराजांचे शिष्य आहोत किंवा महाराजांचे प्रेमी आहोत आणि महाराजांच्या प्रेमीला कुठल्याही विषयाची गरज नसावी आणि या उद्देशातूनच महाराजांबद्दलचं सतत वाचन या ठिकाणी आम्ही करत असतो आणि त्याचविषयी आज माझ्याकडे हा जो विषय तुम्ही आज दिलेला होता की आज तुम्ही विचारलेला प्रश्न आहे की गडकोट किल्ल्यांचं महत्त्व या ठिकाणी किती आहे. आपण एकंदरीत जर पाहिलं तरी स्वराज्याच्या निर्मितीमध्ये गडकोट किल्ल्यांचं खूप मोठं महत्त्व आहे कारण स्वराज्याची निर्मिती ही मुळातच गडकोट किल्ल्यामधून झालेली आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी पहिला किल्ला त्या ठिकाणी घेतला आणि तिथं स्वराज्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवलेली होती आणि इथूनच गडकोट किल्ल्याचं महत्त्व किती आहे हे महाराजांना कळालेलं होतं. त्याच्या अगोदर जर आपण या ठिकाणी बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज जहागिरीमध्ये आलेले जे किल्ले होते, शहाजीराजांचा पुत्र होता. शहाजीराजांच्यामध्ये 1647 साली त्यांना तो शहाजीराजाने किल्ला राजगड त्या ठिकाणी दिलेला होता. त्यानंतर तिथून ते राहिलेले होते आणि तिथं त्यांचं आणि गड किल्ल्यांचं एक नातं घट्ट झालेलं होतं.
कारण ज्या ज्या वेळेला सवंगड्याबरोबर महाराज फिरायला जात असत त्यावेळेला फिरण्यासाठी असणाऱ्या जे डोंगरदऱ्या होत्या त्या डोंगरदऱ्यातून इकडून तिकडे जात असत आणि त्याच डोंगरदऱ्यामध्ये मिळालेले जे सवंगडे होते ते पहिले सवंगडी हेच त्यांच्या स्वराज्याचे पहिले शिपाई किंवा पहिले त्या ठिकाणी असणारे सेना सैनिक त्या ठिकाणी म्हणून त्यांना मिळालेले होते आणि त्याच दृष्टिकोनातून गड किल्ले जर आपल्या ताब्यात असतील तर आपण स्वराज्याची निर्मिती करू शकतो किंवा स्वराज्याची भरभराटी करू शकतो हे महाराजांना महत्त्व होतं मग गड किल्ल्यांचं आणि म्हणूनच महाराजांनी गड किल्ल्यांच्या विषयी किंवा गड किल्ल्यावर त्यांचं प्रेम आपल्याला असं दिसतं. संपूर्ण स्वराज्याचा जर आपण विचार केला ताई तर यामध्ये जवळजवळ 370 किल्ले या ठिकाणी महाराजांनी हे केलेले होते. त्यामधले काही स्वनिर्मित होते ज्याची निर्मिती महाराजांनी केली होती स्वतः बांधलेले होते तर काही किल्ल्यांवर आक्रमण करून मोगलांचे निजामशाहींचे किंवा वेगवेगळ्या शाह्यांचे जे किल्ले होते त्यांच्याकडून ते किल्ले त्यांनी घेतलेले होते आणि त्या किल्ल्यांवर त्या किल्ल्या आपल्या ताब्यात घेतल्या आणि त्याच किल्ल्यांवरनं त्यांनी संपूर्ण स्वराज्याच्या गाडी हाकल्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले महाराजांनी त्या होते त्यामध्ये आपल्याला तुम्ही बघाशी म्हटल्याप्रमाणे की ज्या जे किल्ले महाराजांच्याकडे होते त्या त्या किल्ल्याचा भूभागानुसार तिथल्या पर्यावरणानुसार किंवा तिथल्या ह्याच्यानुसार कशाप्रकारे उपयोग करून घेता येईल याचं ज्ञात असलेलं त्यांना असलेलं जे काही ज्ञान होतं ते ज्ञात असलेल्या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी तिथल्या परिस्थितीशी दोन हात केले आणि त्याचा फायदा स्वराज्याला मिळवून दिला. सर शिवरायांच्या स्वराज्यामध्ये किती प्रकारचे किल्ले होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यामध्ये आपण जे त्यांच्या भूभाग त्यांच्या स्वराज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले होते आपण त्याचा थोडासा आपण इतिहासामध्ये जर गेलो तर आपण कौटिल्यचं अर्थशास्त्र नावाचं पुस्तक जर आपण या ठिकाणी वाचलेलं असेल तर ते कौटिल्यचे अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये आपल्याला त्याचा उल्लेख आढळत असतो. ते कौटिल्यच्या अर्थशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले त्यामध्ये नेलेले जे समुद्रामध्ये बांधले जातात त्याला आपण जलदुर्ग म्हणत असतो, जे जमिनीवर बांधले जातात त्याला भुईकोट किल्ले म्हणत असतो, जे वनामध्ये बांधलेले असतात त्याला वनकोट किंवा वनगड असं त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे, काही वाळवंटामध्ये बांधलेले असतात तर काही नरदुर्ग म्हणजे जे मानवनिर्मित आहेत आणि मानवाने स्वतःच्या यासाठी एखादं मुक्कामाचं ठिकाण म्हणून बांधलेले आहेत अशा प्रकारचे किल्ले आहेत आणि बाकीचे जे आहेत ते सगळे डोंगर कड्यावर असणारे हे जे किल्ले आहेत अशा 6 ते 7 प्रकारचे किल्ल्यांचे प्रकार एकत्रित पडतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये यापैकी 4 प्रकारच्या किल्ल्यांना खूप महत्त्व होतं. त्यातलं सागरी किल्ले जे होते ते महत्त्वाचे होते, त्यातनं डोंगरदऱ्या कड्यावर असणारे किल्ले होते त्याला महत्त्व होतं, जंगलाच्या दाट जावळी दाट अरण्यामध्ये असणारे जे किल्ले होते त्याच्यामध्ये त्यालाही त्या ठिकाणी महत्त्व होतं. उदाहरण आपण जंगलातल्या दाट जाळीचं द्यायचं झालं तर मोरीचं जावळं आपण जावळ्याचं प्रतापगड घेऊया आपण याचं उदाहरण देऊ शकतो आणि हे जे आहेत हे सगळे किल्ल्यांना महत्त्व महाराजांच्या ह्याच्यामध्ये होतं आणि म्हणूनच स्वराज्य निर्मिती त्या किल्ल्यांच्यामुळेच होऊ शकली असं म्हणायचं. सर छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन किल्ल्यांवाचून अभ्यासणं अशक्य. मी मध्ये एका पुस्तकात वाचलं होतं की आपण शिवछत्रपतींना आदरानं आणि प्रेमानं शिवराय असं सुद्धा म्हणतो. त्याची उत्पत्ती आता ती किती बरोबर किती चूक हे आपण थोडं बाजूला ठेवू, पण त्या लेखकानं असं म्हटलं होतं की शिवरायांचा जन्म शिवनेरीवरती झाला आणि त्यांचा मृत्यू रायगडावरती झाला. शिवनेरीचा शिव आणि रायगडातला राय हे दोन्ही एकत्र केल्यानंतर बनतं ते म्हणजे शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः किती किल्ले बांधले आणि कुठल्या कुठल्या किल्ल्यांची डागडुजी करून त्यांचं भक्कमीकरण केलं या संदर्भात थोडी माहिती द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी आता आपण सांगितलं की महाराजांना शिवराय या पद्धतीनं संबोधलं जायचं आहे, महाराजांना कोणत्या नावाने संबोधायचं हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक तो प्रश्न आहे, जो लेखकाला जो वाटतो तो वाटतो, कारण जे काही ते संबोधत असतील त्यातून महाराजांविषयीचं प्रेमच त्या ठिकाणी दिसतं आणि त्या महाराजांच्या प्रेमापोटी तो प्रत्येक वेळेला महाराजांवर विचार करतो आणि त्यातून त्याला काहीतरी सापडत असतं. समुद्र मंथनातून ज्या पद्धतीनं जे जे काही एक एक सापडत गेलं तसं या ठिकाणी सापडतलं आणि त्या पद्धतीनं महाराजांना शिवराय या नावानेही त्या ठिकाणी घेतलं जातं, ते मोठ्या आपुलकीच्या ह्याच्यातून किंवा प्रेमापोटी त्या ठिकाणी बोललेलं असतं. महाराजांनी अनेक किल्ले त्या ठिकाणी बांधलेले आहे, त्यामधले त्यात आपण उदाहरणात आपण जर द्यायचं झालं असेल तर त्यामध्ये रायगडाची ही राजधानी आपला किल्ला जो आहे तो इंदुलकराच्या आजामधून त्यांनी तो उभा केलेला होता. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गचा किल्ला आहे, हा सिंधुदुर्ग किल्ला असेल हा त्यांनी स्वतः उभा केलेला आहे. पद्म किल्ला राज किल्ला आहे हा सुद्धा किल्ला त्यांनी स्वतः उभा केलेला होता आणि त्याच वेळेला राजगड जे आहे ते राजगडाची पुनर्दुरुस्ती करण्याचं काम केलं, त्यामध्ये पूर्वीचा असणारा किल्ला आणि त्यामध्ये नवीन मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या, त्याला दुहेरी तटबंदी त्या ठिकाणी बांधली आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे किल्ल्यांची निर्मिती त्यांनी केलेली होती की ज्यावेळेला पूर्वीचा जो किल्ला होता त्या किल्ल्यांना ज्यामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या की ज्यामुळे शत्रूचा सहजासहजी या ठिकाणी शिरकाव होऊ शकेल अशा ज्या काही बारीक सारीक असणाऱ्या उणीवा ज्या होत्या त्या उणीवा त्यांनी दूर केल्या आणि अशी नवनिर्मिती करून नवीन किल्ल्यांची भर त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वराज्यामध्ये घातलेली होती.
सर आपण बघितलं तर जगाच्या इतिहासामध्ये अनेक राजे महाराजे शहनशाह होऊन गेले ज्यांनी आपल्या प्रेयसींच्यासाठी पत्नींच्यासाठी महाल बांधले आणि ताजमहाल बांधले. परंतु छत्रपती शिवराय हे एकमेव असे राज्यकर्ते होते की ज्यांनी कधीच कुठला महाल ताजमहाल बांधला नाही पण स्वराज्याच्या रक्षणासाठी गडकोटांची उभारणी केली. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या इतिहासातले किंवा भारताच्या इतिहासातले पहिले राज्यकर्ते की ज्यांनी आरमाराचं महत्त्व ओळखलं. तर छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या जलदुर्गांच्या संदर्भात आम्हाला जरा सविस्तर माहिती सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची वाढ त्यांना करायची होती, स्वराज्याचा झेंडा आपल्याला आटकेपार त्यांना घ्यायचा होता. त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये आलेलं होतं की आपल्याला फक्त आपल्याकडे मोघलांकडून किंवा निजामशाही किंवा आदिलशाही यांच्याकडून धोका नाही आहे, तर आपल्याला समुद्रमार्गे होणारा फिरंग्याचा धोका आहे, इंग्रजांचा धोका आहे, त्याचप्रमाणे पोर्तुगीजचा आणि फ्रेंच हे जे लोक आहेत त्या ठिकाणी, या लोकांचा धोका आपल्याला मोठ्या प्रमाणात आहे. कारण समुद्रमार्गे ते येऊन या ठिकाणी व्यापार करत होते, त्याचवेळेला ज्या भागात तिथं राहत होते तिथल्या लोकांवर तिथं अन्याय करण्याचं काम ते चालू त्यांचं झालं होतं. आणि याच वेळेला या फिरंग्यांच्या मार्फत किंवा याच इंग्रजांच्या किंवा पोर्तुगेलांच्या मार्फामध्ये शस्त्रास्त्रांच्या मोठ्या प्रमाणात विक्री किंवा पुरवठा करण्याचं काम तिथून होत होतं. ज्या वेळेला महाराजांना हे सगळं कळलेलं होतं की त्यावेळेलाच त्यांना त्याचं महत्त्व कळालं आणि मग जलदुर्गाची निर्मिती आपल्याला केल्याशिवाय यांच्यावर नजर आपल्याला ठेवता येणार नाही, टेहळणी आपल्याला यांची करता येणार नाही हे महत्त्व महाराजांनी त्यावेळेला जाणलं आणि मग जलदुर्गाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी महाराजांनी सर्वात पहिला प्रयत्न जर केला असेल तर जंजिरा किल्ला आपण आपल्या स्वराज्यामध्ये असावा हा त्यांनी विचार केलेला होता. पण जंजिरा किल्ला जो हा तो सिद्धींकडे होता आणि सिद्धी मोठ्या प्रमाणात किंवा त्या किल्ल्याची निर्मितीच अशी होती की महाराजांनी अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतरसुद्धा तो किल्ला काही स्वराज्यात यायला तयार नव्हता. अतिशय जिद्दी असणारा तो किल्ला आणि त्यावर असणारं ती त्यांचं जे असणारं त्यामध्ये बऱ्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना त्या किल्ला जिंकण्यापासून माघारी यावं लागलेलं होतं. स्वराज्यामध्ये तो किल्ला येत नाही याची खंत त्यांच्या मनामध्ये होती. मग फक्त जर तो किल्ला येणार नसेल तर आपण आपल्या स्वराज्याचं नुकसान करायचं का हा प्रश्न त्यांच्याकडे होता. आणि त्याच वेळेला पोर्तुगीजांचं असेल, डचांचं असेल किंवा हापशांचं असेल, ह्या सगळ्यांचं एक मोठं आक्रमण समुद्रमार्गे त्या ठिकाणी येत होतं आणि त्याला जर आपल्याला थोपवायचं असेल तर आपण जलदुर्ग निर्मिती केलीच पाहिजे असा त्यांचा विचार मनामध्ये होता. आणि म्हणून पहिला सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती त्यांनी करण्याचं त्या ठिकाणी सुरू केलं आणि त्यापुढं पद्मराज नावाचा किल्ला जो आहे तोही त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी बांधला. विजयदुर्ग त्या ठिकाणी पुन्हा जो होता तोही आपल्या ताब्यात घेतला. आणि अशा प्रकारे एकापासून एक एक जलदुर्गातले किल्ले स्वतःच्या स्वराज्यामध्ये आणून त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये एक छोटासा किस्सा या ठिकाणी सांगतो की सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती ज्यावेळेला होत होती त्यावेळेला इंग्रजांना छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण कळायलं होतं की आता शिवाजी महाराज हे जलदुर्गाच्या निर्मितीमध्ये लागलेले आहेत आणि ज्यावेळेला ही जलदुर्गाच्या निर्मितीमध्ये येतील त्यावेळेला आपल्याला जो व्यापार करायचा किंवा आपल्याला पश्चिम घाटावर महाराज देशाच्या घुसायचा त्यामधून आपल्याला शिरकाव करता येणार नाही आणि त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक बंधनामध्ये आपल्याला अडकावं लागेल, त्याच्या नियमानुसार वागावं लागेल हे त्यांना नको होतं. आणि म्हणून मग इंग्रजांनी जो काही माल पुरवठा घे काही जे वस्तू इथून तिकडं माल घेऊन जाणार होते किल्ला बांधकाम करण्यासाठी जे साहित्य लागणार होतं ते साहित्य नेणारे जे बोटी होत्या ते बोटी अडवण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं, ते बोटे बुडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावरही मात केली आणि मग त्या ठिकाणी असणारे त्या भागामध्ये असणारे कोळी लोक होते, भंडारी लोक होते, ही जे लोक होते जे ज्यांचा उपजीविकेचं साधन हे मासेमारीचं होतं, अशा मासेमारीचं साधन असणारे जे लोक होते अशा लोकांना त्यांनी गोळा केलं आणि त्यांना समुद्रामध्ये पाठवायचं. त्या बोटींवर त्यांनी ही जे काही लागणारं साहित्य असेल त्या शेकडो बोटी त्या ठिकाणी पाठवायच्या आणि त्या ठिकाणी इंग्रजांनी अडवले की त्यांना सांगितलं जातं की आम्ही मासेमारीला चाललेलो आहोत आणि मासेमारीसाठी आम्ही जातो असं म्हणून तिथलं ते साहित्य जे काही तिथं बांधकाम किल्ल्याचं करायचं आहे ते त्या ठिकाणी ते घेऊन जात असतात. आणि अशा प्रकारे त्या आलेल्या अडचणीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी मात केलेली होती. कारण एखादा किल्ला आपल्याला बांधायचा आहे म्हटल्यानंतर एखादा जमिनीवर बांधणारा जो भुईकोट किल्ला आहे त्याच्यासाठी आपल्याला फारसा त्रास होणार नाही, पण समुद्रामध्ये आपल्याला तो किल्ला बांधायचा आहे आणि समुद्रामध्ये किल्ला ज्या वेळेला आपण बांधायला जाणार आहोत त्यावेळेला तिथं असणाऱ्या भौगोलिक रचना किंवा भौगोलिक भूभागाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वप्रथम त्या ठिकाणी जात असत, भौगोलिक भागांचा अभ्यास करत असत. त्याच वेळेला सिंधुदुर्गामध्ये मध्य समुद्रामध्ये एक मोठाचा मोठा खडक त्यांना असल्याचं आढळलं सापडला आणि मग त्यानंतर महाराजांनी निर्णय घेतला की आपण त्या ठिकाणी बांधावा. आणि मग पहिला जलदुर्ग म्हणून सिंधुदुर्गाची निर्मिती त्या ठिकाणी केली की 400 टन होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जस्त आणि आपण ह्याला हे म्हणतो लीड अशा पद्धतीने त्याने त्या ठिकाणी ओतलेलं होतं. कारण जेणेकरून पाया त्याचा मजबूत असायला पाहिजे, कारण येणाऱ्या ज्या लाटा आहेत त्या लाटांना त्या असणाऱ्या तटबंदी ज्या आहेत त्या तटबंदी पुरून उरल्या पाहिजेत हा सगळा बारीक सारीक विचार सिंधुदुर्गाच्या बांधणी निर्मिती करत असताना महाराजांनी केलेला होता. सर आता आपण बोलताना इंग्रजांचा उल्लेख केला,
खरतर देशावरती चालून आलेलं इंग्रजांचं संकट ओळखण्याची दूरदृष्टी ही छत्रपती शिवरायांच्याकडे होती. आणि म्हणूनच आपण बघू शकतो की जलदुर्ग खांदेरी बांधताना इंग्रजांनी सिद्धीला मदत केली म्हणून शिवरायांच्या मावळ्यांनी मुंबईवरती हल्ला केला आणि त्यांना जेरीस आणलं. आणि याकरिताच इंग्रजी इतिहासकारांनी असं नमूद करून ठेवलेलं आहे की बरं झालं शिवाजी महाराजांचा जन्म डोंगरी किल्ल्यांवरती झाला, जर चुकून ते जर समुद्र किनाऱ्यावरती जन्माला आले असते तर आमचं काही खरं नाही अशी भावना ते व्यक्त करतायत. तर एकंदरीत शिवाजी महाराजांनी जी जलदुर्गांची उभारणी केली त्यामुळं सागरी पट्ट्यामध्ये हे जे परकीय होते त्यांच्यावरती किती धाक बसला? जलदुर्गाची निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याला त्याचा फायदा झाल्याचं आपल्याला अनेक उदाहरणांती आपल्याला दिसून येतं. कारण ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना फिरंग्याचा धोका होता किंवा इंग्रजांचा धोका होता त्यावेळेला बऱ्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा फक्त शत्रू म्हणूनच वापर केला नाही, तर ज्या ज्या वेळेला मोगलांशी त्यांना लढायचं असेल किंवा समुद्रमार्गे किंवा ज्या वेळेला तिकडून सैन्य येत असेल त्यावेळेला बऱ्याच वेळेला त्यांनी पोर्तुगीजांची मदत घेतलेली आहे, इंग्रजांचीसुद्धा मदत त्यांनी त्यावेळेला घेतलेली आहे आणि इंग्रजांची आणि पोर्तुगीज दोघांचीही मदत घेऊन त्यांनी त्यावेळेला हे केलेलं आहे. परंतु ज्या वेळेला त्यांच्या काही अटी होत्या की आम्ही तुम्हाला या ठिकाणी मदत करतो आणि आम्हाला तुम्ही या ठिकाणी व्यापारामध्ये सवलत द्या, आम्हाला कुठल्याही प्रकारचा तुम्ही कर लावू नका किंवा कुठल्याही प्रकारे आम्हाला हे करू नका असं म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी सांगितले की तुम्ही रयत आहात आणि ज्या वेळेला रयतेला स्वराज्यामध्ये असणारे जे रयत आहे त्या रयतेला जे नियम आहेत किंवा जे नियम लागू होतात तेच नियम किंवा तेच तुम्हाला लागू होणार आहेत, तुम्हाला तिथला कर हा द्यावाच लागेल असं त्यावेळेला त्यांना सांगितलं. आणि त्यानंतर त्यांना असणारा मोठ्या प्रमाणात त्यांच्या बोटी आणि त्यांच्याकडे असणारं जे साहित्य आहे ते महाराजांनी बऱ्याच वेळेला जप्त केलेलं होतं आणि त्यानंतर मग त्यांनी पोर्तुगीजांनी आणि इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी ते कोंडी करण्याचा प्रयत्न करायला लागले त्याच वेळेला त्यांनी मग मुंबईच्या किनाऱ्यावर त्यांनी हे केलं आणि मुंबईच्या किनाऱ्यावर त्यांनी मोठी दोन बंदरं त्या ठिकाणी मोठं किल्ले त्या ठिकाणी दोन बांधलेले होते. कुलाब्याचा किल्ला त्यातलं एक चांगलं उदाहरण आहे. हा कुलाब्याचा किल्ला बांधायचा उद्देश हा एकमेव होता की तो फक्त इंग्रजांवर लक्ष ठेवायचा, पोर्तुगीजांवर लक्ष ठेवायचा आणि त्यांच्या बारीकचा जे काही गोष्टी आहे त्याच्यावर करण्यासाठी त्यांनी ती किल्ल्यांची निर्मिती केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे की ज्याच्याकडे अश्वदल त्याची पृथ्वी आणि ज्याच्याकडे आरमार त्याचा समुद्र. त्यामुळे आरमाराचं महत्व ओळखण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आणि शिवरायांच्या आरमारामध्ये सर दर्या सारंगाचं महत्व खूप मोठं आहे, तर दर्या सारंगाच्या संदर्भात थोडी माहिती द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं भौगोलिक ज्ञान, कारण त्या भागातला ते संपूर्ण अभ्यास करत असत आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांची किंवा सेवकांची गरज जशी असेल त्या पद्धतीनं ते पूर्तता करत असत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा विचार आपण जर केला तर हे सगळे मावळे होते आणि हे संपूर्ण हे जे मावळे होते गडकोटावर राहणारे दऱ्या डोंगरातून फिरणारे इकडून तिकडे होते, त्या मावळ्यांना आणि समुद्रातला हा फारसा परिचय त्यांचा असत नसे. त्यामुळे जर आपल्याला एखादं युद्ध जिंकायचं असेल, सागरी मार्गावर आपल्याला जर कब्जा मिळवायचा असेल तर आपल्याला अशाच प्रकारची लोकांची गरज आहे. आणि मग दर्यागंज नावाचा आहे किंवा महाराजांनी जे निर्माण केलेले जे काही सिंधुदुर्ग किंवा बाकी जे आहे त्याच्यावर रक्षण करण्यासाठी म्हणून अशाच एक आपल्याला नौदलाची गरज आहे, आरमाराची गरज आहे हे महत्त्व महाराजांनी ओळखलं आणि मग त्यामध्ये निपुण असलेले जे लोक आहेत त्याच लोकांना त्या ठिकाणी नेलं. त्यावेळेला त्यांनी कुठलाही जातीपातीचा विचार केला नाही, कुठल्या धर्माचा विचार त्या ठिकाणी केलेला नव्हता. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कधीही धर्माचा विचार करून स्वराज्य निर्माण करत नव्हते, कारण परकीयांकडून होणारा रयतेवरचा अन्याय दूर करण्यासाठी म्हणून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केलेली होती, म्हणून त्यांना बहुजन पालक अशा पद्धतीनं म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला त्यांनी निर्णय घेतला की ज्या कामामध्ये जो माणूस तरफेज असेल त्याच माणसाची आपण नेमणूक त्या ठिकाणी करायची आणि म्हणून त्याच्याबद्दल त्यांनी दर्याखानची निर्मिती त्या ठिकाणी केलेली होती. खरं तर आज 21व्या शतकात सुद्धा आपण पाहिलं की ज्या वेळेस मुंबईवरती पाकड्यांचा हमला झाला त्यावेळेस ते सागरी मार्गानेच मुंबईमध्ये शिरले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमाराचं धोरण कुठंतरी आपण समजून घ्यायला कमी पडलो त्यामुळेच तो प्रसंग घडला असावा. त्यामुळे अगदी योग्य बोललेला आहात, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागराचं महत्त्व असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या गोष्टीनं आपण युद्ध जिंकण्याच्या ज्या ज्या काही कला ज्याला गुरिला वार आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो किंवा अशा पद्धतीनं आहे, ह्या सगळ्याच गोष्टीचा अंमल किंवा ह्या सगळ्याच गोष्टी जर अंमलात आणल्या असत्या तर भारतावर कुठल्याही प्रकारचं संकट आलं नसतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या युद्धनीतीचा वापर करून 100 वर्ष चाललेलं युद्ध
जे अमेरिकेला व्हिएतनामला जिंकता आलेलं नव्हतं आणि व्हिएतनामच्या लोकांनी तिथं त्याच वेळेला सांगितलेलं होतं की आम्ही हे युद्ध फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांनी शिकवलेल्या शिकवणीमुळं आम्ही हे जिंकू शकलेलो आहेत. आमचा आदर्श आहे तो छत्रपती शिवाजी महाराज आणि आमची युद्धनीती आहे ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा आजही तुम्ही जर गेला तर व्हिएतनामच्या राजधानीपुढे एक मोठा अश्वारूढ पुतळा तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल आणि त्या अश्वारूढ पुतळ्याच्या तिथं खाली लिहिलेलं आहे की महाराज तुमच्यामुळं आम्ही अमेरिकेसारख्या बलाढ्याला हरवू शकलो, तुमच्यामुळं आम्ही आमचा देश स्वातंत्र्यामध्ये आणू शकला, तुम्ही दिलेला स्वातंत्र्याचा हा जो विचार आहे ह्या विचाराची ज्योत आम्ही अशीच तेवत त्या ठिकाणी ठेवू, अशा प्रकारचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दिलेले आहेत. आणि ज्या जगाला दिलेले विचार जे आहेत त्या जगाला दिलेल्या विचाराचा जगातल्या लोकांनी विचार केला, त्यावर अभ्यास केला, पण महाराजांचं दुर्दैव असं किंवा आमच्या तुमच्या आमच्यासारख्या लोकांचं दुर्दैव असं मला म्हणावं लागेल की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथं ज्या मातीमध्ये जन्म घेतला त्याच महाराष्ट्रामध्ये त्याच मुंबईमध्ये ज्यांनी त्यांनी खलबत बुडवलेली होती पोर्तुगीजांची, त्याच मुंबईमध्ये सागरी आरमाराचं महत्त्व शासनाला ओळखता आलं नाही आणि मग शासनाने त्या ठिकाणी म्हणजे त्याकडे कानाडोळा केला आणि कानाडोळा केल्यामुळंच 26/11 सारखे प्रसंग किंवा या ठिकाणी जो हल्ला मुंबईवर सागरी मार्गे झालेला होता झालेला होता. जर छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती किंवा सागरी मार्गाने होणाऱ्या हल्ल्याचं दूरदृष्टी जर महाराजांनी त्यावेळी ठेवलेली होती, तशीच दूरदृष्टी त्यांचा अभ्यास करून जर राज्यकर्त्यांनी ठेवली असती तर नक्कीच अशा प्रकारचा हल्ला झाला नसता. छत्रपती शिवाजी महाराज केवळ समुद्री किल्ले बांधून थांबले नाहीत तर त्यांनी 1657 साली कल्याणला पहिला जहाज बांधणीचा कारखाना सुद्धा उभा केला आणि आपल्या सागरी किल्ल्यांच्या मदतीच्या माध्यमातून अगदी मस्कत पर्यंत त्यांनी व्यापार वाढवला. म्हणजे एकीकडं किल्ले हे केवळ स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी बांधायचे नाहीत तर व्यापाराच्या माध्यमातून स्वराज्य भरभराटीला यावं, समृद्धीला यावं हा सुद्धा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा. सर, अतिशय सुंदर उदाहरण आपण दिलं व्हिएतनामचं की व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा आल्यानंतर सर्वप्रथम रायगडला जाऊन त्यांनी शिवरायांच्या समाधीला मानाचा मुजरा केला आणि रायगडची चिमुटभर माती नेऊन त्यांनी व्हिएतनामच्या मातीमध्ये मिसळली. अगदी बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन जर आपण आठवलं ना सर तर डोंगरी किल्ल्यांच्या उल्लेखाशिवाय शिवरायांच्या जीवनचरित्राला पूर्णत्व येत नाही, तर त्या डोंगरी किल्ल्यांच्या संदर्भात थोडी माहिती द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी डोंगरी किल्ले एक दोन्हीचं एक समीकरण असं आहे की त्या डोंगरी किल्ल्याच्या अंगाखांद्यावर छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे झाले. डोंगरी किल्ल्यांचं महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांना यासाठी होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जी रयत होती त्या रयतेचं रक्षण जर करायचं असेल तर स्वराज्य निर्मिती करायची होती आणि स्वराज्य निर्मितीसाठी त्यामध्ये वेगवेगळ्या सैनिकांची गरज त्या ठिकाणी होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिती करत असताना पाहिलेलं होतं की त्यावेळेला असणारे धनधान्य असणारे जे काही मोगल असतील, निजामशाह असतील, की यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी येत होता, मोठ्या प्रमाणात पैसा अडका धनधान्य त्या ठिकाणी लोकांना दिलं जात होतं आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या सैन्यामध्ये इथलं सैन्य भरती होत होतं छत्रपती शिवाजी महाराजांकडे. मग यातलं सैन्यातलं येणार कोण? शिवाजी महाराजांनी ओळखलेलं होतं की आपल्याला जर आपल्याला या स्वराज्याची निर्मिती करायची असेल तर या गडकोट किल्ल्याचं महत्त्व आपल्याला असलं पाहिजे, कारण त्याच्या सगळ्यात महत्त्वाची असणारी भौगोलिक परिस्थिती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे किल्ले बांधलेले आहेत त्या सगळ्यांचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं असेल तर त्यांनी असे डोंगर निवडलेले आहेत की जे डोंगर संपूर्णपणे असे खडे डोंगर तुम्हाला दिसतील, कुठल्याही वेळेला असे निमुळत्या प्रकारचे डोंगर कुठेही तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यामागचं कारणच एकच असं आहे की ज्याला सुळा म्हणतो आपण त्या सुळ्यासारख्या प्रकार असणारे जे डोंगर आहे त्याने निवडलेले होते, कारण जेणेकरून शत्रूला त्या किल्ल्यावर सहजासहजी चढाई करून तो किल्ला काबीज करता येऊ नये हा त्यामागचा मूळ उद्देश असत असे. महाराजांचा दुसरा उद्देश त्या ठिकाणी असत असे की या किल्ल्यांवर जरी त्या ठिकाणी येणाऱ्या समोर येणाऱ्या एखाद्या शत्रूच्या सैन्याने जर आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न जर केलेला असेल तर वरून असणारे जे आहेत आपल्याकडे असणारे मुठभर जे सैन्य आहेत या मुठभर सैन्याच्या हस्ते वरून आपण वेगवेगळ्या प्रकारे जे आपल्याकडे शस्त्रास्त्र जरी नसले तर दगडगोट्याचा मारा करू आणि त्या ठिकाणी असणाऱ्या येणाऱ्या त्या खालून वर चढत असणाऱ्या सैन्याला नामोहरम करण्याची ताकद आपल्या त्या मावळ्यांमध्ये नक्कीच होती. मावळे जरी मोठभर जरी असले तरी लाखाच्या मोगलांच्या किंवा निजामशाहीच्या सैन्याला हरवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. ते बळ त्यांना आलेलं होतं ते फक्त डोंगरी किल्ल्यांमुळं. आणि हे डोंगरी किल्ले जे होते यांचा भूभाग असेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं मला या ठिकाणी आहे की ज्या वेळेला त्यांच्याकडे असणारी दूरदृष्टी हे नुसते फक्त स्वराज्यामध्ये आपल्या ज्या ठिकाणी जहागिरी होती त्या पुणे जिल्ह्यामध्ये आपण जर क्षेत्रफळ पाहिलं तर 15,430 चौरस मीटरचं असणारं हे जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. त्याच्या क्षेत्रफळामध्ये जवळजवळ 45 किल्ल्यांची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली होती
आणि दुसरा प्रांत आपण जर पाहिला तर नाशिकच्या जवळ आपण जर पाहिला तर साल्ल्याचा किल्ला आपण ज्या ठिकाणी म्हणतो की त्याचं क्षेत्रफळ नाशिक जिल्ह्याचं आहे की 15,585 चौरस मीटर आणि ह्या चौरस मीटरच्या या क्षेत्रफळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळजवळ 55 डोंगरी किल्ले बांधलेले होते. यामधलं एक महत्त्वाचं साधन या ठिकाणी मला महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी नमूद करायची आहे की महाराजांनी किल्ले बांधले हे फक्त मोठे मोठे किल्लेच बांधलेले नाहीत त्याच्यामध्ये छोटे छोटे किल्लेसुद्धा बांधलेले होते. कारण त्यामागचं वैशिष्ट्य असं होतं की ज्या वेळेला मोठ्या किल्ल्यातून एका किल्ल्यावर महाराज लपलेले आहेत आणि शत्रू जर त्या ठिकाणी हल्ला केला किंवा वेढा जर दिलेला असेल तर गुप्त मार्गाने किंवा आडवाटाच्या मार्गाने ते बरोबर दुसऱ्या ठिकाणी जात असतात. आणि दोन किल्ल्यांच्या मध्ये असणारे जे काही किल्ले आहेत हे किल्ले महाराजांनी स्वतःच्या रयतेच्या ताब्यात किंवा आपल्या स्वराज्याच्या ताब्यात असावे ह्याची त्यांना गरज होती. त्या किल्ल्यांमध्ये ते आश्रय घेत असत, त्या ठिकाणी ते किल्लेदार नेमला जात असे, तो किल्लेदार त्या भागामध्ये लक्ष ठेवत असे, जेणेकरून समोरून येणारं जे काही मोगलांचं किंवा इतरांचं शत्रूचं सैन्य असेल त्या सैन्याकडे आपल्या भागातला कुठलाही सैनिक हा मोगलांच्या सैन्यामध्ये किंवा शत्रूच्या सैन्यामध्ये भरती होऊ नये, त्याला तिथल्या तिथं रोजगार मिळाला पाहिजे, त्याला तिथल्या तिथं स्वराज्यामध्ये सेवा करण्याची सेवा त्याला मिळाली पाहिजे, अशा प्रकारचं ध्येय धोरण त्या ठिकाणी ठेवलेलं महाराजांनी होतं. आणि इतकी दूरदृष्टी महाराजांची होती की तुम्ही साल्ल्याचा किल्ला जो आपण ह्याचा नाशिकचा किल्ला जर आपण म्हणला तर नाशिकच्या किल्ल्यापासून दुसरा किल्ला तिने बांधलेला होता ते 1200 किलोमीटरवर मद्रासच्या जिंजीला. मद्रासच्या काठावर महाराजांचे किल्ले हे फक्त महाराष्ट्रातच नव्हते तर ते महाराष्ट्राच्या बाहेर ते कर्नाटकामध्ये होते, त्याचप्रकारे ते तामिळनाडूमध्ये होते. महाराष्ट्राने मद्रासला त्या ठिकाणी जिंजीचा जो किल्ला उभारलेला होता ते एकच अंतर आणि तिथलं अंतर जर बघितलं तर दोन्हीमध्ये 500 किलोमीटरचं 1200 किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी होतं. आणि 1200 किलोमीटरचं अंतर म्हणजे महाराजांची दूरदृष्टी त्या ठिकाणी अशी होती की ज्या वेळेला तिथं असणारं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे बंधू संभाजीराजे शहाजीराजांबरोबर निजामशाहीमध्ये काम करत होते आणि निजामशाहीमध्ये असताना शहाजीराजांचा दुसरा पुत्र म्हणजे शिवाजीराजांचे मोठे बंधू संभाजीराजे यांना त्या ठिकाणी ठार मारण्यात आलेलं होतं. आणि दुसरे सावतराईचे त्यांचे दुसरे तुकाबाईपासून असलेल्या शहाजीराजांची पत्नी तुकाबाई यांचा मुलगा जो होता तो वेंकोजी, हा वेंकोजी हा त्या ठिकाणी मद्रासच्या प्रांतामध्ये ते होते. आणि मग त्यावेळेला त्यांना मदत आपल्याला उद्या करायची जर गरज पडली किंवा स्वराज्याची आपल्याला वाढ जर करायची झाली तर आपल्याला वेंकोजी तिकडून मदत करेल आणि इथून आपण जाऊ. आणि म्हणून त्या दूरदृष्टीनं महाराजांनी जिंजीला मद्रासला म्हणजे नाशिकच्या किल्ल्यानंतर लगेच तिथं 1200 किलोमीटरपर्यंतचा हा भूभाग पूर्णपणे रयतेचा किंवा स्वराज्याचा निर्मितीसाठी वापरायचा असा निर्णय त्यांनी घेतलेला होता. अशा प्रकारचा हा निर्णय त्यांनी घेतलेला होता. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगायची की ज्या वेळेला किल्ले ते डोंगरी किल्ले बांधत असत किंवा डोंगरी किल्ल्यावर आक्रमण करत असत, कारण ज्याचा किल्ला त्याची प्रजा अशी त्यावेळेला म्हण होती, कारण जो किल्लेदार असेल त्याचा अंमल त्या किल्ल्यावर आणि आजूबाजूच्या असणाऱ्या भूभागावर असत असे. बऱ्याच अंशी किल्ले मोगलांच्या ताब्यात किंवा निजामांच्या ताब्यात असल्यामुळं तिथं असणाऱ्या रयतीची लूट होत असे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास, अन्याय, अत्याचार सहन करावे लागत असत. आणि महाराज त्यावेळेला छोटे छोटे किल्ले कसेना ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेत असत. त्यामागचं कारण एक असं की त्या ठिकाणी असणारा नुसता किल्लाच मिळवत नसे तर किल्ल्याबरोबर तो किल्ला स्वराज्यामध्ये येत असे, त्याचबरोबर तिथली जनता जी आहे तिथली रयत आहे ही रयत स्वराज्यामध्ये येत असे, त्या रयतेला होणारा त्रास जो लोकांचा होता तो त्याचा शत्रूपासूनचा त्रास, त्यात किल्ल्यावर असणारा जो शस्त्रसाठा आहे दारुगोळा आहे तो त्या ठिकाणी महाराजांना मिळत असे, त्याच वेळेला त्या ठिकाणी धान्याचा साठा आहे तो मिळत असे आणि सगळ्यात महत्त्वाचं असणारं सैन्य जे होतं जे सैन्य शरण आलेलं होतं त्या सैन्याला पुन्हा एकदा स्वराज्यामध्ये सामावून घेण्याचं काम या ठिकाणी करत होते. माणुसकीच्या नात्यानं ज्या वेळेला तुम्ही मोगलांचा किंवा निजामांचा इतिहास जर पाहिला असेल तर त्या ठिकाणी त्यांचा कडेलोट ते करत असं सैनिकांचा, किंवा महाराजांचं सैन्य सापडलं असेल तर त्यांना त्या ठिकाणी ठार मारलं जात असे. पण छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज हे दोघं जर तुम्ही त्यांच्या इतिहासात जर आपण पाहिलं असेल एक गोष्ट आपल्याला नक्की त्या ठिकाणी दिसून येते आणि ती म्हणजे ज्या ज्या वेळेला शत्रूच्या सैन्यावर हल्ला केलेला आहे किंवा एखादा किल्ला जिंकलेला असेल तर त्या किल्ल्यावर सापडलेलं सैन्य जे आहे त्या सैन्यातला प्रत्येक सैनिकाला स्वराज्यामध्ये सामील होण्याची संधी त्या ठिकाणी दिली जात असे आणि त्या माणसाला स्वराज्यात म्हणजे एकीकडे आपल्याकडे असणारा सैन्यबळाचा तुटवडाही ते कमी करत म्हणजे त्या ठिकाणी कमी असा तो भरून काढण्याचं काम करत असे, तो किल्लाही आपल्यामध्ये घेत होते आणि मानवधर्माचं हे पालन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज करत होते. आणि म्हणूनच डोंगर किल्ले जे आहेत ह्या डोंगर किल्ल्यांमुळंच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य या ठिकाणी घडलं आणि भारताला पहिल्या स्वातंत्र्याची जी ठिणगी किंवा जी ज्योत म्हणतो जी आशा आहे त्या आशेचा किरण छत्रपती शिवाजी महाराजांनी डोंगर किल्ल्यामुळेच दाखवलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवरायांचे किल्ले हे केवळ महाराष्ट्रात नव्हते तर तामिळनाडू असेल किंवा कर्नाटक असेल या प्रांतात सुद्धा त्यांनी किल्ले उभारणी केली. म्हणजे शिवरायांनी केवळ स्वराज्याचीच निर्मिती केली नाही
तर राष्ट्र भावनेची सुद्धा निर्मिती शिवरायांनी केली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा उल्लेख झाला की नक्कीच मग शब्द येतो गोरिल्ला वॉर, गनिमी काव्या किंवा शिवतंत्र. आणि त्या गनिमी काव्यामध्ये किंवा शिवतंत्रामध्ये दुर्ग किल्ल्यांचं, डोंगरी किल्ल्यांचं किती महत्त्व होतं यावरती आत्ताच सरांनी प्रकाश टाकला. स्वराज्यामध्ये किल्ल्यांचं अतोनात महत्त्व होतं या संदर्भात आपण आम्हाला माहिती दिलीत. परंतु एकंदरीत किल्ल्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शिवाजी महाराजांनी किल्लेदारांना कोणकोणते आदेश दिलेले होते किंवा एकंदर किल्ल्यावरची रसद असेल किंवा पाण्याचा साठा असेल या संपूर्ण किल्ल्याच्या प्रशासनाच्या संदर्भात आपण थोडासा प्रकाश टाकावा. छत्रपती शिवाजी महाराज आणि धोरण, सर्व रयतेला माहीत आहे किंवा सर्व इतिहासाच्या अभ्यासकालाही माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज एक अतिशय कडक शिस्तीचे भोगते होते. कारण छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टींवर सुद्धा त्यांची नजर त्या ठिकाणी असत असत त्यांच्या नजरेमधून छोटासा नियम सुद्धा सुटत नसे की किल्ल्यावर असणारे जे काही सैनिक असतील, मग ते किल्ले मोठे किल्ले असतील किंवा छोटे किल्ले असतील, अनेक प्रसंगामधून आपण पाहिलेलं आहे की ज्या वेळेला किल्ल्यावर असणारे जे काही सैनिक असतील ते ज्या वेळेला ज्या भागात राहत होते त्या भागात असणाऱ्या रयतेला कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये अशा सक्त सूचना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या होत्या. आणि त्याचं म्हणणं स्पष्ट होतं की मग शेवटी तुम्हीही जर त्याच पद्धतीनं वागायला लागला किंवा तुम्ही त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आम्ही शिवाजी महाराजांचे सैनिक आहोत आणि आम्हाला तुम्ही मला मोफत द्या, आम्हाला ही गोष्ट द्या, ती गोष्ट द्या अशा जर गोष्टी तुम्ही सांगायला लागला तर तुमच्यापेक्षा मोघल परवडले अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये होईल. आणि छत्रपती शिवाजी महाराजाला मोघल आणि रयत, मोघल आणि स्वातंत्र्य किंवा स्वराज्य यामधला फरक दाखवायचा होता. मग याची सुरुवात त्यांनी आपल्या स्वतःच्या सैनिकांपासून केलेली होती. आणि सैनिकांना अशा प्रकारच्या सूचना ते देत असत, त्याच वेळेला किल्लेदारालाही अशा प्रकारच्या सूचना असत असत की किल्लेदारांनी त्या ठिकाणी सूर्योदयाच्या अगोदर म्हणजे सूर्योदयाच्या वेळेलाच तो किल्ल्याचा दरवाजा त्या ठिकाणी उघडत असे आणि सूर्यास्ताच्या वेळेला तो किल्ल्याचा दरवाजा बंद होत असे या वेळेला कुठल्याही प्रकारच्या नियमामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल तिथं कुणीही आला तर केला जात नव्हता अशा प्रकारचा कडक नियम शिवाजी महाराजांनी किल्लेदाराला घालून दिलेला होता. किल्लेदाराच्या किंवा या ठिकाणी असणाऱ्या भागाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला जातपात ही कधी पाहिलेली नव्हती. मगाशी मागच्या वेळेला पण तो आपण विचारतो दर्याकारणाला आपण त्या ठिकाणी का नेमलेलं होतं, त्यामागचं कारणही तेच होतं की ज्यामध्ये जे बेस्ट आहे ते घेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी पाहिलेलं होतं की तो माणूस कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, त्याहीपेक्षा सर्वात प्रथम तो स्वराज्याचा किती लायक आहे, स्वराज्याचं काम करण्यासाठी, स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावण्यासाठी जो कुठला तयार होत असेल त्यावेळेला महाराज त्याला घेत असत. त्याच वेळेला किल्ल्यामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या किल्ल्याच्या ह्याच्यावर देखरेख करण्याचं काम किल्लेदाराचं असत असत. त्याच वेळेला दोन तीन त्याच्या अगोदर चौक्या असत असत, त्यातली पहिली चौकी असत असे ते गावाच्या आसपास असेल त्या चौकीतून किल्लेदाराला माहिती पुरवण्याचं काम केलं जात असे. दुसरी चौकी जी असेल ती मधल्या भागामध्ये असे, त्या चौकीमधून सुद्धा जे काही पुढची गोष्ट आहे ती किल्ल्यावरून आलेल्या सूचना तेच लोक फक्त त्या ठिकाणी जात असत. मग अशा प्रकारचे नियम होते की कुठल्याही प्रकारच्या परवानगीशिवाय किंवा कुठल्याही प्रकारचा खलिता राजगडावरनं आल्याशिवाय त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारची परवानगी त्या किल्लेदाराला नव्हती. आणि यामध्ये जर कुठल्याही किल्लेदाराने थोडं जरी त्या नियमाचं पालनाचा भंग जर केलेला असेल तर त्या ठिकाणी अतिशय कडक शिक्षा महाराज त्या ठिकाणी किल्लेदाराला देत असत. किल्ल्याची रचना जर आपण पाहिलेली असेल तर किल्ल्याच्या दोन्ही बाजूला अशी तटबंदी असत असे. आणि महाराजांनी जे किल्ले निर्माण केलेले होते त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्या किल्ल्यांमध्ये की दोन्ही बाजूला जे पूर्वीच्या मोघलांच्या काळात किल्ले होते त्याला एक सिंगल तटबंदी होती, महाराजांनी त्याला डबल तटबंदी त्या ठिकाणी दिलेली होती. त्यानंतर त्या बाजूला एक माची असत असे, त्या माचीवरून त्या ठिकाणी त्यांची देखरेख होत असे की वरून येणारा म्हणजे गडावर कोण यायला लागलेला आहे, कुठल्या दिशेनं कोण येत आहे, इथं टेहळणे करण्याचं काम त्या माचीवरनं केलं जात असे. ती दुसऱ्या तटबंदीच्या मागच्या बाजूला ती बांधलेली असत असे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले बांधणीतलं हे दुसरं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी नमूद करू शकत होतो की ते मोगलांच्या इतर किल्ल्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणार नाही पण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज दिसत असे. किल्ल्याची रचना या पद्धतीने असं की आजूबाजूला जिथं गावं असत असत, एक चार पाच गावं जे मध्ये 5-6 गावं 10 गावं असतील त्या गावाच्या मध्यभागी कुठंतरी किल्ल्याची निर्मिती असे, आजूबाजूच्या लोकांवर नियंत्रण ठेवणे. त्याच वेळेला किल्ल्यामध्ये राहणारे जी काही रस आहे सैनिक आहे त्या सैनिकाचे रसदेसाठी म्हणजे कडब्याची गंज घोड्यासाठी कुठं असेल, कडब्या त्या ठिकाणी घोड्याचा पागा त्या ठिकाणी कुठं असेल, कडब्याची गंज आणि त्या ठिकाणी असणाऱ्या निवासस्थानाच्या म्हणजे सैनिकांच्या निवासस्थानाची व्यवस्था ही कुठं असेल याची बारीक सारीक, कारण एखादी स्वयंपाक
करत असताना साधी ठिणगी उडून जरी कडब्याची गंज त्या ठिकाणी पेटली तर तिथं पुन्हा रसद त्याला ठिकाणी पुरवता येणार नाही हे शिवाजी महाराजाला ज्ञात होतं आणि अशा बारीक सारी गोष्टीचा विचार केलेला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला किल्ल्याच्या बांधणीसाठी जो दगड लागत होता तो दगड त्या ठिकाणी असणारा जो कडक दगड आहे त्या ठिकाणी तो फोडला जायचा आणि त्या ठिकाणी झालेले जे खड्डे होते त्याला तलावाचं रूपांतर केलं जायचं आणि त्या तलावाच्यामध्येच पिण्याच्या पाण्याचं आणि वापरण्याच्या पाण्याचे असे दोन प्रकार त्या ठिकाणी ते करत असत. म्हणजे त्या ठिकाणी असला जो खड्डा पडलेला आहे त्या खड्ड्याचा आता काय उपयोग नाही, त्या ठिकाणी दुसरी मातीवरून भरून काढण्यापेक्षा पहिला पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली. किल्ल्यावर असणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली होती, त्याच वेळेला किल्ल्यावर या ठिकाणी बाजारपेठेची सोय त्यांनी केलेली होती आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना किल्ला म्हणजेच त्या ठिकाणी स्वराज्य आणि स्वराज्याचा अविभाज्य भाग हे त्या ठिकाणी त्यांनी जाणलेलं होतं. अर्थात छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोत्तम योद्धे तर होतेच पण ते सर्वोत्तम व्यवस्थापक सुद्धा होते हे आता आपल्या उत्तरातून आम्हाला समजलं. छत्रपती शिवरायांनी तोरणागड जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं आणि रायगडावरती शिवबा हे अभिषिक्त राजे झाले, छत्रपती झाले. परंतु प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट पहिली असते ना तिला खूप महत्व असतं सर, म्हणजे पहिला पगार किंवा पहिलं प्रेम. बरोबर, अगदी बरोबर. त्याच पद्धतीनं शिवरायांनी राजगडाला स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मान दिला आणि अनेक इतिहासकारांनी असं म्हटलंय की राजगड हा स्वराज्याच्या सुखदुःखांशी एकरूप झाला होता. त्या संदर्भात आपलं मत काय? राजगडाविषयी थोडक्यात आपल्याला जर सांगायचं तर राजगड किल्ल्याचं महत्त्व हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये खूप मोठं आहे. त्यामागची सुरुवातच आहे की या किल्ल्यावर अनेक आक्रमणं झालेली होती, तो किल्ला काही एकाच्या ताब्यात नव्हता. बऱ्याच वेळेला अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल 1490 निजामशहा कडे हा किल्ला होता, त्यानंतर 1626 साली निजामशहाकडून तो आदिलशहाकडे आला, 1626 नंतरनं पुन्हा हा किल्ला निजामशहाकडे गेलेला होता आणि त्यानंतरनं पुन्हा हा याच किल्ल्यामध्ये 1642 साली शहाजीराजांनी जेव्हा ते आदिलशहाकडे काम करत होते त्यावेळेला त्यांच्या जहागिरीमध्ये तो किल्ला येत असल्यामुळे त्यांनी त्याच्यावर आक्रमण केलं आणि शहाजीराजाने तो किल्ला 1642 साली पुन्हा एकदा स्वतःच्या जहागिरीमध्ये मिळवला. 1647 साली शिवाजीराजांनी हा किल्ला ज्या वेळेला पुन्हा पारतंत्र्यामध्ये गेलेला होता त्यावेळेला तो पुन्हा शिवाजी महाराजांनी 1642 साली हा पुन्हा किल्ला स्वराज्यामध्ये आणला. त्यानंतर मग 1654 साली या किल्ल्याचं नामकरण केलं, कारण पूर्वीचं नामकरण हे जे होतं तर मुरुंबगड असं त्या ठिकाणी म्हटलं जातं, कारण मुरुंबा देवी त्या ठिकाणी होती आणि तो डोंगर होता त्या डोंगराला मुरुंबा डोंगर म्हटलं जायचं आणि त्याच्यावर हे गड उभारलेला होता. थोडं डिस्टर्ब करते पण मला अजून एक वैशिष्ट्य लक्षात येतं सर की शिवरायांनी जेवढे किल्ले बांधले किंवा जिंकून घेतले त्या कुठल्याही किल्ल्याला त्यांनी स्वतःचं किंवा कुटुंबियांचं नाव दिलं नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. शिवाजी महाराजांचं एक हेच मोठं वैशिष्ट्य आहे की छत्रपती नेहमी म्हणत असत की स्वराज्य हे भोसले घराण्याची जहागिरी नाही, स्वराज्य हे भोसले घराण्याची खाजगी मालमत्ता नाही, हे स्वराज्य आहे हे रयतेचं आहे, ह्या रयतेनं मला राजा निवडलेला आहे, ह्या रयतेनं मला छत्रपती केलेला आहे, त्यामुळं माझा जेवढा हक्क येत आहे त्याच वेळेला या रयतेमध्ये असणाऱ्या सामान्य कुटुंबात असणाऱ्या सामान्य माणसाचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कुटुंबातल्या किंवा त्यांच्या आयातल्या कुणाचं हे नाव त्यांनी कधीही त्या एखाद्याही किल्ल्याला दिलेलं नव्हतं, परंतु त्यांनी जे काही किल्ले त्यांनी स्वराज्यामध्ये घेतलेले होते त्यावेळेला त्यांनी त्याचे नामकरण करण्याची पद्धत केलेली होती, पण ते नामकरण हे वेगळ्या पद्धतीने केलेलं होतं. आता तुम्हाला सांगितलं की राजगडाचं नाव हे मुरुंबगड म्हणून त्यावेळेला निवडलं जात होतं, परंतु त्या गडाला राजगड केलं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी राजधानी आणण्याचं काम तिथं केलं आणि म्हणून त्यांनी केलं. त्याच किल्ल्याची तटबंदी बांधण्याचं काम त्यांनी 1659 साली केलं. हे झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा चढता आलेख या किल्ल्याने पाहिलेला होता. तुम्ही म्हणाल होतं की त्या किल्ल्याचं सुखदुःखामध्ये सहभागी होता, एकीकडे स्वराज्य भरभराटीस येत होतं, छत्रपती संभाजीराजांचा जन्म त्या ठिकाणी झालेला होता आणि त्याच वेळेला सईबाईंचं निधन झालेलं होतं. सईबाईंचं झालेलं निधन याच राजगडावर निधन झालेलं होतं, हा दुःखाचा क्षण या किल्ल्यांनी किंवा या राजगडाने त्या ठिकाणी पेललेला होता. तर सुखाचा क्षण त्या ठिकाणी पाहिलेला असेल तर दुसरे छत्रपती या ठिकाणी होते, ते राजाराम महाराजांचा जन्म या राजगडावर झालेला होता, हा आनंदाचा क्षणही या राजगडाने या ठिकाणी अनुभवलेला होता. 1689 साली संभाजी महाराजांच्या वधानंतर हा किल्ला पुन्हा मोघलांच्या ताब्यात गेला, त्यानंतर 1697 साली राजाराम महाराज परतले आणि मग या ठिकाणी नवीन राजधानी पुन्हा एकदा ह्या राजगडावर आलेली होती. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावर राजधानी केलेली होती, त्यानंतर पुन्हा ती रायगडावर नेलेली होती 1674 जेव्हा राज्याभिषेक त्या ठिकाणी झालेला होता तिथं ती राजधानी नेली आणि पुन्हा मग त्यानंतर राजाराम महाराजांनी पुन्हा त्या ठिकाणी राजधानी इथं आणलेली होती. छत्रपती शाहू महाराजांनी पुन्हा त्यानंतर त्या दुरुस्ती केलेली आहे. म्हणजे जवळजवळ 26 वर्ष स्वराज्याची राजधानी राजगडावर होती आणि म्हणून राजगड आणि स्वराज्य ह्या दोघांचं अतूट नातं आहे आणि ते सुखदुःखात राजगड सामील होता हे यातून नमूद होतं.
नक्कीच शिवरायांच्या स्वराज्यातल्या प्रत्येक गड किल्ल्याचं महत्व खूप वेगळं, कारण कोंडाण्यासाठी तानाजी मालुसरे आधी लगीन कोंडाण्याचं म्हणून स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून लढतात, तर पन्हाळगडावरती शिवा काशीद तो त्या शिवाजी म्हणून जातो आणि मरणाला मिठी मारतो. अशा या प्रत्येक गड किल्ल्याबद्दल आपण कितीही बोललं तरी सुद्धा मला वाटतं वेळ कमी पडेल, पण आपली चर्चा संपणार नाही. परंतु शिवरायांच्या स्वराज्यातलं गड किल्ल्यांचं महत्व या विषयावरती चर्चा करत असताना आज जर आपण महाराष्ट्रामधल्या किल्ल्यांची परिस्थिती बघितली तर अक्षरशः डोळ्यात पाणी उभं राहतं. तेव्हा एक इतिहास प्रेमी म्हणून, एक शिवप्रेमी म्हणून किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपण काय काय पावलं उचलू शकतो असं तुम्हाला वाटतं? आजची किल्ल्याची स्थिती जर आपण पाहिली तर खरंच शिवप्रेमीच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. एक प्रश्न नेहमी मनामध्ये पडत आहे की इतिहासामध्ये वाचलेले शिवाजी महाराज, इतिहासामध्ये किल्ल्यांचं वाचलेलं वर्णन, त्यावेळेला स्वराज्य निर्मितीसाठी महाराजांनी खाल्लेल्या कस्ता, त्यांनी भोगलेला त्रास आणि या ठिकाणी पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवून देण्याचं केलेलं काम, हे सगळं इतिहासामध्ये हे प्रत्यक्षदर्शी जर आम्हाला पुढच्या पिढीला दाखवायचं असेल तर आम्ही काय दाखवायचं, हा प्रश्न आज आमच्यापुढे येऊन पडला. एवढी भग्न अवस्था आजच्या किल्ल्यांची झालेली आहे. कारणं त्याला अनेक आहेत. 1818 साली मराठ्यांचं राज्य त्या ठिकाणी पूर्ण संपुष्टात आलं आणि पुन्हा पेशवाई संपुष्टात आली त्या ठिकाणी, आणि तिथून पुढं मोगलांच्या इंग्रजांच्या ताब्यामध्ये किल्ले गेले. आणि इंग्रजांच्या ताब्यामध्ये किल्ले गेल्यानंतर इंग्रजांना त्याचं फारसं महत्त्व नसल्यामुळे त्याच्याकडे फारसं दुर्लक्ष झालं आणि इंग्रजाच्या नंतरनं पुन्हा हे किल्ले जे आहे ते पुरातत्व विभागाकडे गेले. त्याचं पूर्णपणे नियंत्रण हे पुरातत्व विभागाकडे दिल्लीकडे असल्यामुळे ते राज्याच्या ताब्यात नव्हते आणि राज्याच्या ताब्यात नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथं नुकसान झालेलं होतं. की एखाद्या राज्याला जर तिथं राज्यातल्या राज्यकर्त्यांना जर तिथं महाराजांच्या प्रेमापोटी असेल किंवा कोणाला साध्या नागरिकाला, एखाद्या नागरिकाला असं वाटत असेल की मला माझ्या स्वखर्चातून तिथं काय बांधकाम करायचं असेल तरीसुद्धा तिथं दिल्लीला परवानगी साध्या साध्या गोष्टीच्या आणायला जावं लागत असे, हे त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. आणि म्हणून आजच्या किल्ल्याची अवस्था ही वाईट झालेली आहे. ही झाली राजनैतिक अवस्था. ही झाली वरच्या पातळीवर की राजकीय पातळीवर आज आपण अनस्थाही पाहतो आणि किल्ल्यांचं ही जे गतवैभव होतं ते आपल्याला पाहायला मिळणार नाही, ही खंत आपल्याकडे सर्वांपुढं आहे. पण हे सगळं करत असताना शिवप्रेमी म्हणून तुमची माझी काहीतरी जबाबदारी आहे. शिवप्रेमी म्हणून फक्त 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून रस्त्यावरनं इकडून तिकडे फिरायचं, जय जयकार करायचा, कारण बऱ्याच वेळेला असं बोललं जातं की छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घ्यायचे नसून डोक्यात घेण्याचे त्यांचे जे विचार आहेत ते डोक्यात घेण्याचे आहे. त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन जर त्याचे आत्मसात केलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजले असं होईल. आजच्या गडकिल्ल्यांची अवस्था जर पाहिलेली असेल तर अतिशय वाईट आहे. या तरुण पिढीला माझं आव्हान आहे की ज्या ज्या वेळेला आपण शिवप्रेमी म्हणून आपण त्या ठिकाणी जात असतो त्यावेळेला, मागच्या वेळेला आम्ही रायगडावर गेलेलं होतं की त्या किल्ल्यातल्या बुरुजांवर किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या माचीवर असेल किंवा जिथं जे काय अवशेष असलेले त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मुलांची मुलींची नावं त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. अतिशय मनाला लाज वाटेल असं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रयतेसाठी राज्य निर्माण केलेलं होतं ती रयत छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे जे काही प्रेम आहे त्या प्रेमापोटी म्हणा किंवा त्या ठिकाणी जाऊन त्या महाराजांना विसरते आणि ते तिथं जाऊन तर अशा प्रकारे कृत्य करत असेल, हे तुमच्या आमच्यासारख्या शिवप्रेमी लोकांना हे सहन होणार नाही. त्यासाठी शिवप्रेमी लोकांनी एक चळवळ उभी केली पाहिजे. पण ती चळवळ उभी करत असताना कुठल्याही प्रकारचा हेतू मनात न ठेवता, स्वार्थ मनात न ठेवता व्हायला पाहिजे. सर्व जाती धर्माच्या लोकांना बांधून घेऊन त्या ठिकाणी ती चळवळ उभी केली तर आजही गड किल्ल्यांना गडकोटांना पुनर्वैभव प्राप्त होऊ शकतं. कारण त्यामागचा हेतूच असा आहे की बऱ्याच जणांनी, बरेच लोक आम्ही आज पाहिलेलं आहे की त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ते मोठे झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यांनी घेतलं. बरेचसे जण आजही मशाल पेटवण्यासाठी तिथं जातात. बरेचसे जण त्या ठिकाणी रायगडावर दररोज कुठला ना कुठला माणूस त्या ठिकाणी धारकरी म्हणतात त्याला, ते धार घालण्यासाठी त्या ठिकाणी जातात. तिथं दररोज जाऊन अभिषेक करून येणारी माणसं असतात. पण ही सगळी माणसं त्या ठिकाणी एक दोन झालेले, त्या माणसांच्या मागं असणारा जो कुठला नेता असेल त्या नेत्याच्या मनामध्ये कुठली तरी एक वृत्ती अशी आहे की ज्या वृत्तीमध्ये त्याला फक्त त्याचा स्वार्थ साधायचा आहे, फक्त त्यामध्ये एकच स्वार्थ त्याचा असतो कुठला असेल तो साधायचा आहे. बरं, त्याच माणसांनी जे काही महाराजांच्या ह्याच्यासाठी लावलेली मान आहेत
तर हे सगळे जर गडकटाच्या संवर्धनासाठी जर लाभलं असेल तर मागच्या वेळेला आपण पाहिलेलं असेल की 2-4 वर्षाखाली छत्रपती शिवाजी महाराजांची मालिका त्या ठिकाणी आलेली होती. त्याच्यामध्ये असणारे कलाकार ते अमोल कोल्हे जे होते ते अमोल कोल्हेंनी सुद्धा त्यावेळेला गडकट किल्लं संवर्धनासाठी एक मोहीम आखलेली होती आणि प्रत्येकाकडे ते यायचे. ज्यावेळेला त्यांचं नाटक यायलेलं असेल त्या नाटकामध्ये ते यायचे, लोकांमध्ये फिरायचे आणि संवर्धनासाठी आम्हाला तुमचा निधी हवा आहे, तुमचा 1 रुपया द्या, 10 रुपये द्या. लोक सढळ हाताने महाराजांच्या प्रेमापोटी मदत करत असत. पण त्यानंतर किती किल्ले त्यांनी त्या ठिकाणी संवर्धनासाठी घेतले, किती किल्ल्याची आखणी केली, किती किल्ल्यांचं नियोजन त्या ठिकाणी केलं हे कोणाला कळणार नाही. हे राजकारणी लोकांपेक्षाही सामाजिक लोकांनी एकत्रित येऊन एक चळवळ जर उभी केली तर महाराजांचं गतवैभव पुन्हा एकदा आपल्याला नव्या पिढीला दाखवता येईल आणि हे तुम्ही आम्ही करावं असं मला या ठिकाणी वाटतं. शिवरायांच्या स्वराज्यातल्या किल्ल्याचा प्रत्येक दगड उभा करण्यासाठी मावळ्यांनी आपल्या रक्ताचा अभिषेक केला आणि आजची तरुणाई जर त्याच किल्ल्यांवरती जाऊन स्वतःच्या प्रियकराचं किंवा प्रेयसीचं नाव जर त्या दगडांच्या वरती लिहित असेल तर हा स्वराज्याशी आणि शिवरायांशी केलेला द्रोह आहे, गद्दारी आहे आणि कमीत कमी ती तरी करू नये या शिवजयंतीच्या निमित्तानं असा पण आपण करावा. सर, आता बोलताना आपण आज सध्याच्या परिस्थितीचा विचार आपल्या बोलण्यातून व्यक्त केला तर एकंदरीत त्याला अनुसरून मी तुम्हाला प्रश्न विचारतीये की शिवरायांचं एकंदरीत धार्मिक धोरण कसं होतं? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मला सांगायचं झालं तर आपल्याला एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करायची आहे. ती गोष्ट अशी आहे की लेळा, चक्रधर स्वामींचे लेळा या ठिकाणी तुम्ही वाचलेले आहे. त्या लेळ्यांमध्ये एक कथा त्या ठिकाणी सांगितलेली आहे, हत्तीची कथा, की त्या गावामध्ये आंधळे असतात आणि ते 7 आंधळे त्या ठिकाणी येतात आणि त्या गावात हत्ती आलेलं असतो. त्या गावात आलेल्या आंधळ्यांना तो हत्ती पाहायचा असतो पण ते आंधळे असल्यामुळे ते पाहू शकत नाहीत आणि मग प्रत्येक हत्ती स्पर्शज्ञानातून तो प्रत्येक आंधळा तिथं जातो, स्पर्शज्ञानातून आपल्याला तो हत्ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. पहिला जातो त्या ठिकाणी, तो हात लावतो, त्याला शेपूट हातामध्ये लागतो आणि तो वर्णन करतो की या ठिकाणी हा हत्ती खराट्यासारखा आहे. दुसरा जातो, कानाला हात लावतो, त्या ठिकाणी तो म्हणतो की हत्ती हा सुपासारखा आहे. दुसरा जातो, पायाला हात लावतो, तो म्हणतो की हत्ती मुसळासारखा आहे. आंधळ्याला स्पर्शज्ञानातून जे जे कळलं ते आंधळ्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं कारण ते दृष्टीहीन आहेत. पण सध्याच्या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वृत्तीमध्ये वेगवेगळ्या गोष्टीमध्ये अडकावलं जातं. प्रत्येकजण आपल्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतो आणि हीच गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण करत असताना ध्येय ठेवलेलं होतं त्या ध्येयाला काळीमा फासणारी आहे. पूर्णपणे विरोधी गोष्ट या ठिकाणी आहे. मला या ठिकाणी असं नमूद या ठिकाणी करायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आज कुणी जण बहुजन प्रतिपालक म्हणतं, छत्रपती शिवाजीला रयतेचा राजा म्हणत असतं, पुरोगामी विचारसरणीचे लोक आहेत ते सगळे रयतेचा राजा म्हणतात, बाकीचे लोक बहुजन पालक या ठिकाणी म्हणतात, जे धर्मावर आधारित असणारे जे लोक आहेत ज्यांना राजकारण करायचं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू धर्माचे आहेत, हिंदू आहेत असं त्या ठिकाणी संबोधतात. राजकारणामध्ये किंवा इतिहासामध्ये आपल्याला जाऊन त्या ठिकाणी हिंदूने काय केलं किंवा ह्यांनी राजाला हिंदूने काय काय केलं हे मला सांगायची या ठिकाणी गरज नाही आहे, हे सगळ्यांना ज्ञात आहे. पण एक गोष्ट मला या ठिकाणी अशी नमूद करावीशी वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला हिंदूंचं राज्य किंवा हिंदूंचं हे निर्माण करत असतानाच काही ज्यावेळेला रयतेचं राज्य आपण म्हणतो, बहुजन प्रतिपालक म्हणतो, त्यावेळेला काही धर्माचा आधारसुद्धा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला आहे, परंतु तो मानवतावादी दृष्टिकोनातून घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला 2 उदाहरणं देता येतील. एक उदाहरण त्या ठिकाणी आहे की बजाजी निंबाळकर हे मुस्लिम धर्मामध्ये त्यांनी गेलेले होते, मुस्लिम धर्म त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारलेला होता आणि नेताजी पालकर हे दुसरं उदाहरण आहे. नेताजी पालकरांना सुद्धा मुसलमान केलेलं होतं, तिथून त्यांना अफगाणिस्तानमध्ये पाठवण्यात आलं. पण अफगाणिस्तानमध्ये गेल्यानंतर सुद्धा नेताजी पालकरांना मन रमत नव्हतं, त्यांना पुन्हा पुन्हा वाटायचं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक आहोत, आपण स्वराज्याचे सेवक आहोत, पण महाराजांकडे यावं. त्यांनी 2-3 वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी पुन्हा त्यांना अडवण्यात आलं, त्यांना ठार मारण्यापर्यंत मजल गेलेली होती. पण शेवटी त्यांनी तिथून पळ काढला आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे ते आले आणि नेताजी पालकरांनी महाराजांना भेट दिली, कडाडून भेट घेतली आणि त्यावेळेला महाराजांना सांगितलं की महाराज मला पुन्हा इथं यायचं आहे. त्यावेळेला महाराजांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता नेताजी पालकरांना पुन्हा एकदा हिंदू धर्मामध्ये घेतलं. म्हणजे ज्या माणसाला ज्या धर्मामध्ये यायचं आहे त्या धर्मामध्ये येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही प्रकारे त्याला आडकाठी आणली नाही. आणि दुसरं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे की बजाजी निंबाळकर जे होते, बजाजी निंबाळकर यांना हिंदू धर्मात नुसतं घेतलंच नाही तर स्वतःची मुलगीसुद्धा त्यांना दिली आणि स्वतःचा जावाई करून त्या ठिकाणी घेतलं. मला वाटतं की एवढं मोठं उदाहरण, सहिष्णुतेचं उदाहरण या भारताच्या इतिहासामध्ये
दुसरं कुठेही सापडणार नाही. आज आपण महाराजांचं नाव घेतो की हिंदू हिंदू म्हणून एकीकडे परत असताना याच ही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची मुलगी त्या मुसलमान धर्मातून गेलेल्या मुलाला माघारी आणून हिंदूमध्ये आणून त्याला जर दिली आणि सांगितलं की धर्माने किंवा कर्माने माणूस हे होत नाही, धर्माने कुठला माणूस आपल्याला अभद्र असू शकत नाही, तर त्या माणसाचं कर्म काय हे आपण पाहिलं पाहिजे, त्या माणसाचं कर्तृत्व काय पाहिलं पाहिजे, आणि एकदा तो आपल्याकडे आल्यानंतर तो आपला होतो, त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती धर्माला त्या ठिकाणी मूठ माते देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी या कृतीतून केलेलं आहे. म्हणजे जशी शिवरायांनी गड किल्ल्यांची उभारणी केली त्याच पद्धतीनं प्रति शिवाजी म्हणवल्या जाणाऱ्या नेताजी पालकर असतील किंवा अगदी किल्ल्यासारखे भक्कम असणारे कुठलेही मावळे असतील, तर जर ते परधर्मात गेले तर त्यांनी पुन्हा मोठ्या मनाने त्यांना स्वीकारलं. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या मालिकेमध्ये आज आपण संवाद साधला प्राध्यापक गणेश देशमुख सरांशी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातलं गड किल्ल्यांचं महत्व, छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाच्या मजबूतीसाठी किंवा गडाच्या प्रशासनासाठी दिलेले अनेक आदेश, शिवरायांच्या स्वराज्यामधलं आरमाराचं महत्व आणि त्याचसोबत महाराजांचं सहिष्णू धार्मिक धोरण या संदर्भात आपल्याला सरांनी माहिती दिली. खरं तर नेहमी असं मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज कसे होते हे इतिहासाच्या पुस्तकातील पानांना विचारण्यापेक्षा सह्याद्रीच्या कड्या कातळांना विचारलं पाहिजे आणि किल्ल्याच्या बुरुजांना विचारलं पाहिजे. आज देशमुख सरांच्या माध्यमातून आपण आज तोच प्रयत्न केला. जेव्हा शिवरायांच्या किल्ल्यांचा विषय येतो तेव्हा नक्कीच उल्लेख होतो हिरोजी इंदुलकरांचा, ज्यांनी रायगडाची उभारणी केली आणि राजगडाची उभारणी केली. त्यांच्या जीवनातलाच एक प्रेरक प्रसंग मला आठवतो की रायगडावरती राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना सन्मानानं बोलावलं आणि विचारलं की हिरोजी, आमची इच्छा आहे की आम्ही तुम्हाला बक्षिसाने सन्मानित करावं, तुम्हाला काय हवं आहे मागा. त्यावेळेस हिरोजी इंदुलकरांनी कुठलं वतन नाही मागितलं, कुठली जहागिरी नाही मागितली, सोनं नाणं नाही मागितलं, हत्ती घोडा नाही मागितला. हिरोजी इंदुलकरांनी विनम्रपणानं महाराजांना साकडं घातलं की महाराज, रायगडावरती आपण जे जगदीश्वराचं मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिराच्या पायऱ्यामध्ये माझ्या नावाची एक शिळा कोनशिला तुम्ही बसवा. महाराजांना आश्चर्य वाटलं, ते म्हणाले हिरोजी तुम्ही अशी जगावेगळी मागणी कशी करताय. त्यावेळेस हिरोजी इंदुलकरांनी उत्तर दिलं की महाराज, मी एवढ्यासाठीच मागतोय कारण जेव्हा जेव्हा रायगडावरती आपण जगदीश्वराच्या दर्शनाला याल तेव्हा पायऱ्या चढून जाताना तुमचे पाय त्या माझ्या शिलेवरती पडतील आणि तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला लागेल आणि तोच माझ्या जीवनातला सर्वोच्च सन्मान आहे. या पद्धतीनं कुठल्याही भरपाईची कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करणारे शिव अभियंते स्वराज्यामध्ये होते, म्हणूनच गड किल्ले उभे राहिले. म्हणजे स्वराज्याच्या निर्मितीमध्ये आणि संरक्षणामध्ये जेवढं महत्व रणभूमीवरती रक्त सांडणाऱ्या मावळ्यांचं तेवढंच या गड किल्ल्यांची निर्मिती करणाऱ्या शिव अभियंत्यांचं सुद्धा. त्यांना मानाचा मुजरा करू, शिवजयंतीच्या निमित्तानं प्रतिज्ञा करू की गड किल्ल्यांचं संवर्धन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि खरे शिवाजी महाराज समजून घेऊन आत्मविश्वासानं आपण सगळ्यांना सांगूयात की प्रत्येक वादळ झेलेन मी, माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे. प्रत्येक वादळ झेलेन मी, माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे. माझ्या पायाखाली जमीन आणि माथ्यावरती आकाश आहे. सगळी संकटे झेलून सुद्धा मी सह्याद्रीसारखा ताठ आहे. सगळी संकटे झेलून सुद्धा मी सह्याद्रीसारखा ताठ आहे. अरे जाऊन सांगा त्या संकटांना तुमची शिवबाच्या मावळ्यांशी गाठ आहे. असा कुठल्याही संकटाला न झुकणारा शिवबांचा मावळा बनण्याची शपथ आपण घेऊयात. धन्यवाद. नमस्कार. बहुजन प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.